परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे संविधान बचाव समितीतर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्यशोधक हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, मात्र त्याची अंमलबजावणी कुठेही झालेली दिसत नाही. याच निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. करमुक्त करण्याची घोषणा एक महिन्यापूर्वी राज्य सरकारने घेतली. मुख्यमंत्र्यांनी विशेषतः सांगितलं की सदरील हा सामाजिक बदल घडवणारा हा चित्रपट आहे आणि हा करमुक्त आम्ही केल्याशिवाय करतो आहे. परंतु एक महिन्यानंतर, एक महिना झाला तरीसुद्धा हा चित्रपट करमुक्त झालेला नाही. हे भारतीय संविधानाचा प्रजासत्ताक दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये हा चित्रपट का करमुक्त केला जात नाही? या राज्यामध्ये काश्मीर फाईलसारखा चित्रपट हा करमुक्त केला जातो, परंतु हा सत्यशोधक हा सिनेमा तमाम बहुजनांना प्रेरणा देणारा चित्रपट आहे आणि त्यामुळं यामागं नक्कीच सनातनी नेत्यांचा हात आहे. या राज्यात सनातनी राष्ट्र निर्माण करणारे काही नेते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या दबावापोटी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसेल असं आम्हाला वाटतं. परंतु आम्ही सगळे बहुजन, सर्व आमच्या संघटना, आम्ही सगळे मिळून हा चित्रपट किमान या संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हा चित्रपट तात्काळ करमुक्त करावे. अन्यथा आम्हाला सगळ्या संघटनेच्या वतीनं आम्हाला आक्रमक असं आंदोलन करावं लागेल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी